दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. जनजाती गौरव दिनाचे औचित्य साधून काल दिंडोरी तालुक्यातील ननाशी येथे विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार, विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शुभारंभ करण्यात आला. क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या आदिवासी गौरव दिनानिमित्त विकसित भारत संकल्प यात्रा आणि पंतप्रधान आदिवासी न्याय अभियान सुरू करण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विकसित भारत संकल्प यात्रा रथाचा शुभारंभ दूरदृश्य यावेळी प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉक्टर भारती पवार यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. आज विकसित भारत संकल्प यात्रा या यात्रेचा शुभारंभ देशाचे माजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभारी आहे. कारण त्यांनी गावागावात या विकासाच्या योजना पोहोचल्या पाहिजे. कृषी विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, औषध असेल, अशा अनेक ज्या माध्यमातून शेतकरी यासाठीच्या योजना गावागावात पोहोचण्यासाठी किंवा एक रथ गावातून जाणार आहे. त्यामध्ये आपण बघतोय की माझ्या इथे माझे उज्ज्वला योजना आज 9 करोड पेक्षा जास्त उज्ज्वला योजना कनेक्शन महिलांसाठी उपलब्ध करून दिली. अशा प्रकारच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांचा जनजागर व्हावा. प्रधानमंत्री जन आरोग्य सारखी योजना आहे ज्या माध्यमातून 5 लाखाचा इन्शुरन्स ॲश्युरन्सच्या माध्यमातून लाभार्थ्यांना मिळतो. अशा अनेक योजना, शेतकरी सन्मान निधी, अशा अनेक योजना या माध्यमातून पोहोचवण्याचं काम हा विकास व्यापारी हा विकासाचा संकल्प घेऊन विकसित भारत करण्यासाठी महिला हा मोठा यामागचा हेतू आहे. मला वाटतं यासाठी सर्व गावागावात जागर पण होईल आणि ज्यांना कल्पना नसतील या योजना आपल्यासाठी त्यांना ही मदत होईल. त्या माध्यमातून फॉर्म तर भरून घेणार, KYC ची अडचण असेल किंवा यादीत नाव असेल पण योजना मिळत नसेल, असे अनेक प्रश्नांना या विकास रथाच्या माध्यमातून, या विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाच्या माध्यमातून एक न्यायपद मिळेल. आणि यासाठीच आम्ही देशाचे पंतप्रधान मोदींचं अभिनंदन करते. केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा, त्याचबरोबर मनसुखजी मांडविया, केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया आणि अन्य विभागाचे मंत्री आणि राज्य सरकार विशेष करून मुख्यमंत्री आदरणीय मुख्यमंत्री मोदी यांचे अभिनंदन करते आणि आभार व्यक्त करते. यासारख्या विकासाच्या यात्रेच्या माध्यमातून आज आदिवासी भागातल्या वाड्यापाड्यावर ह्या माध्यमातून पोहोचवतो. यावेळी लाभार्थ्यांना लाभवाटप करण्यात आलं असून डॉक्टर भारती पवार यांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केलाय. तसेच यावेळी डेप्युटी सेक्रेटरी सूचना प्रसारण मंत्रालय सुभाष कुमार, सुनील बच्छाव, श्याम मुरकुटे, जिल्हाधिकारी जलद शर्मा, अर्जुन गुंडे, संगमनेरे पडोल यांसह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी.